नमस्कार, मी श्याम बसवंत महेंद्रकर, मी परळला राहायला असतो आणि माझं रेडीमेड गारमेंटचा प्रिंटिंगचा बिझनेस आहे. 1 सप्टेंबर 2016 रोजी मला सकाळी 11 वाजता माझ्या छातीत दुखायला लागलं आणि मला खूप घाबरल्यासारखं आणि कासावीस व्हायला लागलं. मी माझ्या मुलाला बोलवून घेतलं. आमच्या शेजारीच डॉक्टर होते तर त्यांना आम्ही जाऊन चेक केलं त्याच्याकडे. तर डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला अटॅक आलेला आहे, तुम्हाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं फार गरजेचं आहे. तर एक दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवून मग दुसऱ्या दिवशी मला अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी हे करणार आहेत वगैरे. ज्यावेळेला माझं ऑपरेशन झालं तेव्हा माझं हार्टबीट 45 होतं, पण 3 महिन्याच्या नंतर मी ज्यावेळेस डॉक्टरांकडे भेटायला गेलो त्यांनी जे ट्रीटमेंट चालू ठेवलं होतं तर माझ्या हार्टबीट 25 आलं होतं. तर मला खूपच ते आश्चर्यचकित आणि खूप घाबरण्यासारखं असं वाटलं. मग सेकंड ओपिनियन म्हणून मी एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरशी कन्सल्ट केलं, त्यांना मी दाखवलं. तर त्यांनी तर स्पष्ट सांगितलं तुम्ही वाचलेत हीच गोष्ट मोठी आहे. मी नेहमी पेपर वाचतो, तर पेपरमध्ये माधव बागचे ॲड वगैरे मी नेहमी बघत असतो. तर म्हटलं की ठीक आहे, म्हटलं की आपण बघूया. तर मग मी माधव बागला मी आलो इथे, तर डॉक्टर सीताल यांना भेटलं मी. मला एक या गोष्टीवर आयुर्वेदिक गोष्टीवर मला भरोसा होता. तर म्हटलं की ठीक आहे, आता एवढे आपण वेगवेगळे केले हे एक आपण ट्रीटमेंट करू. पण मग जसं मी यायला लागलो हे करायला लागलो तर फक्त मला पहिला मजला चढला तरी मला खूप धाप लागायचं, किंवा दुपारी 3, 3:30, 4 वाजले तर मला असं झोप यायची. आणि मग त्या पद्धतीने मग मी त्यांनी जसं जसं सांगितलं त्या पद्धतीने मी कंटिन्यू ह्या गोष्टीमध्ये मी लक्ष घालत गेलं. मला माधव बागबद्दल एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते. इथे आल्याच्या नंतर मला ज्या पद्धतीने डॉक्टर म्हणा किंवा मी त्यांना स्टाफ नाही म्हणणार, ते टीम म्हणणार, जे टीम आहे ना ती खूप चांगली आहे. तर ते ज्या पद्धतीने आपल्याशी बोलतात किंवा ज्या पद्धतीने आपल्याला ट्रीट करतात ते इतकं चांगलं असताना की वाटतं की आपण कुठे परक्या ठिकाणी आलो नाही, आपण आपल्याच असं कुठल्या ठिकाणी आलं. आणि खूप मला खूप त्यांच्यापासून मला खूप म्हणजे खूपच फायदा झाला, खूप मला बरं वाटलं. ते हार्टबीट 25 होते. आत्ता गेल्या महिन्यात ज्या वेळेला मी हे केलं तर माझ्या हार्टबीट 50 आहे. आता डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही अजून व्यवस्थित तुम्ही जर तुमचं हे औषध पाण्याचं हे कराल तर 65 जायला काय हरकत नाही. आणि मला गॅरंटी आहे की ते होऊ शक्य आहे. आणि मला अजून 1-2 महिन्याने मी परत एकदा हे करेन तर मला पूर्ण खात्री आहे की माझा हार्टबीट 65 झालेला असेल. आणि मी मनापासून माधव बागला मी धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे मी आज इथे व्यवस्थित आहे.